भाजप नेते विनोद तावडे विरारमध्ये पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून महानाट्य. मवियाच्या बवियाच्या कार्यकर्त्यांचा तावडेंना तब्बल 4 तास घेराव. तावडेंसह उमेदवार राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल. विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन येत असल्याचं भाजपवाल्यांनी सांगितलं, हितेंद्र ठाकूर यांचा दावा. तर कुणीही टीप दिली नव्हती, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेलो होतो, तावडे यांचं स्पष्टीकरण. तावडे जड होतील म्हणून भाजपमध्येच कारस्थान, संजय राऊतांचा आरोप. गृह खातं तावड्यांवर पाळत ठेवून होतं, राऊतांचा दावा. तर मला मुख्यमंत्रीपदात रस नाही, तावडे यांचं स्पष्टीकरण. पराभव दिसू लागल्यानं विरोधकांचे आरोप, फडणवीसांचा हल्ला बोल. विनोद तावडे दोषी नाहीत, फडणवीसांचं स्पष्टीकरण. हा भाजप शिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का? तावडे प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांचा हल्ला बोल. भाजपमधलं अंतर्गत राजकारण आणि शिंदेंकडे दाखवलं बोल. हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, डिस्चार्ज मिळाल्यावर अनिल देशमुख यांचा इशारा. आता अनिल देशमुखांवरचा हल्ला म्हणजे सलीम जावेदची स्टोरी आणि रजनीकांतचा सिनेमा. फडणवीसांचा डहाणूमध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का. मतदानाच्या पूर्वसंध्येला डहाणूचे उमेदवार सुरेश पाडवींचा भाजप प्रवेश. पैसे वाटपाच्या तक्रारीनंतर बारामतीत युगेंद्र पवारांच्या शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाचं सर्च ऑपरेशन. तर सख्खा भाऊ भाजपसोबत गेल्यानंच तपासणी, श्रीनिवास पवारांचा आरोप. कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडनं मतदारांना पैसे वाटप, भाजपचा आरोप. कर्मचाऱ्याच्या हातात 500 नोटा आणि यादी. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान. महायुती आणि मवियातल्या 6 पक्षांमध्ये मुख्य लढत. अनेक ठिकाणी बंडखोरांचं टेन्शन. प्रचाराची सांगता झाल्यावर उद्धव ठाकरे तुळजाभवानीच्या चरणी. पत्नी रश्मी ठाकरेंसह पूजा, तुळजाभवानीला साडी चोळी अर्पण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.